नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदम वाकवस्ती। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर या सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत। जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 11 जागा आधीच बिनविरोध झाल्या। यात महिला गटातून आघाडीच्या सत्कार पॅनलचे विद्यमान अध्यक्ष रोहिणीताई खेवलकर आणि छायादेवी दिलीपराव निकम यांना उमेदवारी मिळाली। या दोन्ही जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले तरी याला यश आले नाही, यामुळे अखेर या प्रवर्गातील निवडणूक घेण्यात आली। अर्थात सहकार पॅनलची ताकद पाहता येथून रोहिणी खडसे यांचा विजय हा अगदी सहज सोपा असल्याचे मानले जात होते। आज सोमवारी निकालातून यावर शिक्कामोर्तब झाला आहे। सोमवारी झालेल्या मतमोजणीत रोहिणी खडसे खेवलकर यांना तब्बल 2200 लीड मिळाला असून त्यापलागोपाठ दुसऱ्या जिल्हा बँकेत संचालक म्हणून त्या दाखल झाल्या आहेत। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव।